आज या ठिकाणी अतिशय कुठे मूलभूत कार्यक्रम घेतलाय. आताच आपण गाणं म्हटलं दंभ आणि सत्य सत्यामध्ये जेव्हा दंभ असतो तेव्हा दंभाचं गण गेलं पाहिजे. कुंडली हे ठोकण आता हे विज्ञानाने सिद्ध केलंय. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे बहुजन समाजाला दलित सर्वांना ग्रामीण भागामध्ये खूप सांगायचं म्हणजे आता तरी तर कुठेही कुंडलीचं गुण नाही. परंतु आता ते नवा मध्यम वर्ग जसा येतो आणि तो इथल्या ज्या ब्राह्मणी संस्कृतीचा बळी बनतो आणि त्याचा आग्रह सुरू झालेला आहे की हा कुंडली बघ हा फुल्यांच्या विचारांचा पराभव आहे. मला फुले आंबेडकरांच्या विचारांचा पराभव. कारण फुल्यांनी नुसता भटजी बाजूला नाही काढला तर हे सगळं जे कर्मकांड आहे तोकांड आहे सगळे हे जे ग्रह आणि हे सगळे जे आहे याच्या विरोधात त्यांनी अत्यंत परखडपणे भूमिका घेतली. आणि त्यामुळेच महात्मा ज्योतिराव फुले समाजाचा कार्याध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला मी मुद्दाम आवर्जून राहतो. आणि तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की तुम्ही फार हे विधायक का विज्ञानाने एवढाच आपल्याकडे ह्या फार गोष्टी आहेत. वास्तविक पोलिसांनी आम्हाला अडवण्यापेक्षा ज्या मुली मारतायत आता रोज बातम्या येत आहेत मग पोलिसांना मला सांगायचं तुम्ही संरक्षण देता कुणाला. कुंडली जमली नाही म्हणून मुलीनी मुलीला मारून टाकायचं किंवा मुलीने आत्महत्या करायची किंवा मुलींची लग्न मोडायची शिक्षा कुणाला होत्या सगळी ही मुलींना होत. पुरुषाला शिक्षा झाली तिथं मी पाहिली नाही परंतु सबब करायची आणि तो विवाह विच्छेद करून घ्यायचा. ते थोतांड इतकं वाढत चाललंय की आताचा जो मीडिया आहे सकाळ सकाळ पत्रकार नाव घेऊन सांगतो तुम्हाला की ते कुणी असतील ते इतके मुखंड त्याचं इतकं हे तोंड करतात की कुंडली 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 आणि आज मीडियामध्ये नाटकं चालली आहेत राजस्थान सगळी व्यक्तीच्या लक्षात येईल की ते सगळं ते म्हणजे विज्ञान आता पराभव करणं आणि विज्ञानाचा आ वाढणं या दोन्ही गोष्टी इथे चालू आहेत. मला या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे तसं जातीव्यवस्थेचा अंत झाला पाहिजे म्हणून आम्ही मध्ये कार्यक्रम घेतो. जातीव्यवस्थेला विज्ञानामध्ये अजिबात आधार नाही. कुंडलीला तसा आधार नाही जातीव्यवस्थेला काय आधार. नरेंद्र अभावकर डॉक्टर आहेत मी स्वतः डॉक्टर आहे रक्तामध्ये जात नाही. रक्ताची बाटली मात्र कुठल्या जातीची चालते कुठल्या धर्माची चालते कुठल्या देशाची चालते पण मात्र शिबिर येताना मात्र अवलाद कुणाची रक्त कुणाचं आहे म्हणून सांगत असतात जात कोणती जातीला रक्ताचा आधार नाही. असं असताना सुद्धा परजातीत लग्न केलं म्हणून मुलीलाच मारतात. यामध्ये कोणी मुलाला मारलंय असं नाही म्हणत. दोन दिवसावरील बातमी ऐकली काय वडिलांनी वडिलांनी मुलीचा खून का किंवा मुलीने अंतर तिचा ठरवला तिला मारून टाकलं. मला आठवते पंजाबातल्या एक शीख नेत्या काँग्रेसच्या नेत्या त्यांच्या शीख मुलीने अंतराची विवाह केल्याबद्दल तिचा तिला मारून टाकण्यात आली का. आणि मला असं वाटलं की हे जे ज्याला उच्च नेतेचं पवित्र अपवित्रेचं याचं जे विषमतेचं जे स्वरूप आहे त्याला एक प्रकारे भारताच्या घटनेला आव्हान देऊन जे असं म्हटलं चाललेलं आहे हे आपल्याला भरून काढलंच पाहिजे. आणि त्याचा तुम्ही प्रयोग म्हणून सत्याग्रह करण्याचा जो प्रयत्न केलाय माझा या गोष्टीला पूर्णपणे पाठिंबा आहे. नरेंद्र दाभोळकर.